नमस्कार मित्रांनो, प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल वर सतत सर्वसामान्य शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती मिळेल असे व्हिडिओ पाहायला मिळतात। तसेच सरकारी योजनांचे ऑनलाइन फॉर्म असतील, तसेच शासनाचे नवनवीन जीआर असतील, अशा बऱ्याच विषयावर मी आपल्या चॅनल वरती व्हिडिओ अपलोड करत असतो। मित्रांनो, आज देखील आपण शेळी मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, जिल्हा स्तरावर राबवण्यात येणाऱ्या शेळी मेंढी पालन अनुदानाची जी योजना आहे त्या योजनेच्या अटी आणि निकषामध्ये राज्य सरकारकडून महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, 12 मे 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये शेळी मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मान्यता देण्याबाबत आणि शेळी मेंढी खरेदी अनुदान वाढवून देण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे। तर चला मित्रांनो, हा मंत्रिमंडळ निर्णयाचा आपण पीडीएफ पाहणार आहोत आणि पीडीएफ मध्ये काय आहे सविस्तर माहिती ही आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या सहाय्याने सर्वात अगोदर पोहोचत राहील। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुढे तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण पीडीएफ पाहायला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, जिल्हा स्तरावरून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता शेळी आणि मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे। या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। मित्रांनो, यापूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येऊन या योजनेला नवीन स्वरूपात राबवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच सद्यस्थितीतील योजनांमध्ये शेळी मेंढी वाडा असेल, खाद्याची व पाण्याची भांडी असतील, आरोग्य सुविधा असतील आणि औषधोपचार या उपघटकांना वगळण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यापूर्वीचे जे शासन निर्णय होते शेळी मेंढी पालनाविषयीचे, ते शासन निर्णय पूर्णपणे अधिक्रमित करण्यात येणार आहेत। आता त्या शासन निर्णयाचा आणि या योजनेचा काहीही संबंध नसणार आहे। या योजनेबाबत नवीन नियमो अटीनुसार नवीन शासन निर्णय येणार आहेत आणि ज्यावेळेस हे जी आर प्रदर्शित होतील त्यावेळेस आपल्या चॅनलवर ही अपडेट मी सर्वात अगोदर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। तसेच मित्रांनो, शेळी मेंढी वाडा असेल, खाद्याची व पाण्याची भांडे असतील या आरोग्य सुविधा असतील, अशा बऱ्याच योजनांना यामधून वगळण्यात आलेले आहे। मंत्रिमंडळाने मान्य केलेले शेळी मेंढींचे सुधारित दर आपण आता खालीलप्रमाणे आहेत ते पाहूयात। तर पहा मित्रांनो, शेळी उस्मानाबादी आणि संगमनेरी 8,000 रुपये किंमत आहे, तर शेळी बेरारी, कोकण कन्या व स्थानिक जातीच्या शेळ्यांची 6,000 रुपये, तसेच बोकड उस्मानाबादी आणि संगमनेरी हे 10,000 रुपये आणि बोकड बेरारी कोकण कन्या व स्थानिक जातीचे 8,000 रुपये। त्यानंतर मडग्याळ जातीची मेंढी जी आहे ती 10,000 रुपये, तसेच दख्खनी व स्थानिक 8,000 रुपये, नरमेंढा मडग्याळ 12,000 रुपये, नरमेंढा दख्खनी व राजस्थानी हे 10,000 रुपये। तर मित्रांनो, असे दर शेळी मेंढींचे करण्यात आलेले आहेत आणि अनुदान वाढ देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, पुढे भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। Oh, oh, oh.